हुडकेश्वर का एंकर है। घर में सेन मारने वाले दो कुख्यात आरोपियों को हुडकेश्वर पुलिस ने गिरफ्तार किया। आरोपियों को गिरफ्तार कर 137 ग्राम सोने के जेवरात जब्त किए गए हैं। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक सार्थक नेहते ने अधिक जानकारी साझा की। रविवार को हुडकेश्वर पुलिस थाना अंतर्गत आने वाले राधानंद नगर में फिरियादी चंद्रशेखर झाड़ी के घर चोरी का मामला सामने आया था। इस मामले में पुलिस की ओर से जांच जारी थी। इसी कड़ी में मंगलवार को हुडकेश्वर पुलिस को गुप्त सूचना मिली कि हुडकेश्वर पुलिस के सेनमरी के दो रिकॉर्डधर अपराधी शराब के लिए पैसा उड़ा रहे। इसी के आधार पर कार्रवाई करते हुए उन्होंने दोनों आरोपियों को हिरासत में लिया। जब उनसे कड़ाई से पूछताछ की गई तो उन्होंने संपूर्ण हकीकत बयां की। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक सार्थक नेहते ने अधिक जानकारी साझा की। पुलिस स्टेशन हद्दी मधील राधानंद नगर या ठिकाणी श्री चंद्रशेखर झाडे हे संध्याकाळी 8 वाजता त्यांच्या आईच्या घरी गेले होते, तर आणि रात्री 10:15 ते परत आले, तर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचं समोरील कोंडा तोडून त्यांचं कपाटामधून जवळपास 179 ग्रॅम सोने आणि 18,000 रुपये कॅश याची चोरी केली होती। त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा तपास आपले गुन्हे शोध पथक करत होतं। दरम्यान काल आपल्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार मनोज नेवारे यांना एक माहिती मिळाली की पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या रेकॉर्डवरील दोन घरफोडीचे गुन्हेगार आहेत, सोमेश्वर उर्फ कान्हा मोरेश्वर कान्होलकर आणि प्रीतम उर्फ चिडी उईके। हे दोन गुन्हेगार दारूमध्ये प्रचंड पैसा उडवत आहेत अशी त्यांना माहिती मिळाली। त्यावेळी त्यावेळी ही माहिती त्यांनी आम्हाला सांगितली आणि आम्ही या निष्कर्षावर आलो की यांनी नक्कीच कुठेतरी मोठी चोरी केली असावी, त्यामुळे त्यांच्याकडे अचानक पैसा आला आहे। आम्ही या दोन गुन्हेगारांना ताब्यात घेतलं, त्यांना सखोल चौकशी केली असता त्यांनी परिषद हुडकेश्वर हद्दीमधील चक्रपाणी नगर या ठिकाणी सोनजारे शेत या ठिकाणी सदर गुन्ह्यात आधी त्यांनी सदर गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि सदर गुन्ह्यातील दागिने त्यांनी त्या ठिकाणी लपवून ठेवले होते। त्याप्रमाणे आपण पंचनामा करून सदर गुन्ह्यात चोरीला गेलेल्या जवळपास 137 ग्रॅम दागिने सोन्याचे दागिने आपण जप्त केलेले आहेत। दोन्ही आरोपींना मान्य कोर्टात हजर करून 5 दिवसांची PC मिळालेली आहे। सदर गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल देखील आम्ही जप्त करीत आहोत आणि या आरोपींनी हे आरोपी रेकॉर्डवरचे यांच्यावर अनेक गुन्हे घरफोडीचे यापूर्वी पण दाखल आहेत, तसेच यांनी इतर कुठे पण जर घरफोडी केली असेल तर त्या दृष्टीने देखील सखोल तपास करीत आहोत। कॉलन्यांमध्ये निर्जन कॉलन्यांमध्ये फिरत असतात, ते घरं हेरतात आणि त्यांना एखादं जे घर बंद आढळलं की ते तत्काळ त्या ठिकाणी परिस्थितीचा कानोसा घेऊन कटवणीच्या सहाय्याने घराचं मुख्य कडीकोंडा तोडून आतमध्ये चोरी करत असतात, ही त्यांची MOB आहे। पुलिस ने इस दौरान आरोपी सोमेश्वर उर्फ कान्हा मुरेश्वर कान्होलकर और प्रीतम उर्फ चिरी उइके को गिरफ्तार कर उनसे 137 ग्राम सोने के जेवरात जब्त किए। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार BCN न्यूज नागपुर।